तर फ्रेंड्स, आता आपण आहोत मळई या गावामधून चाललो आहोत. इथे पण मुळे आणि कालवा मिळतात. शिंपल्या मोठ्या आहेत एकदम. तर फ्रेंड्स, आता आपण आहोत देवगडमध्ये आणि इथे नाश्त्यासाठी थांबलो आहोत. हे आहे रॉयल बेकरी. भूक लागली. सो फ्रेंड्स, नाश्त्याला मागवलंय व्हेज पॅटीस. तर हा आहे देवगडचा एसटी बस स्टँड आणि इथून कुणकेश्वर मंदिराचं अंतर 6 किलोमीटर आहे. म्हणजे जवळजवळ 15 मिनिटात आपण कुणकेश्वर मंदिरात इथून पोचू शकतो. तर आता जाऊया कुणकेश्वर मंदिरामध्ये. सो फ्रेंड्स, या इथून राईटला आहे तारा मुंबरी आणि हा ब्रिज क्रॉस केला की आहे मीठ मुंबरी. तर हे दोन्ही खूप सुंदर बीच आहेत आणि हा नवीन ब्रिज झालेला आहे. नाहीतर पूर्वी कुणकेश्वरला जाण्यासाठी पूर्ण जामसांडे येथून फिरून जायला लागायचं. तर ऑलमोस्ट 10 मिनिटात आपण इथून कुणकेश्वरला पोचू. तर आता आपण आहोत मीठ मुंबरी येथे आणि हा थोडा खराब रस्ता आहे पण दोन्ही बाजूला खूप सुंदर असा नजारा आहे. तर हे आहे मीठ मुंबरी येथील मंदिर आणि आता आपण मीठ मुंबरी गावातून चाललो आहोत कारण ती मेन रोड बंद केला आहे. तर हे गावातला रस्ता आहे. सो फ्रेंड्स, आता आपण फायनली कुणकेश्वरला पोचत आलो आहे आणि हा कुणकेश्वरचा सनसेट आहे आणि या इथे जत्रा आहे. त्यासाठी जत्रेची तयारी चालू आहे कारण परवा महाशिवरात्र आहे. फ्रेंड्स, आपण आता पोचलोय कुणकेश्वरला. हाय, हॅलो. तर हे आहे कुणकेश्वर मंदिर आणि या इथून एंट्री केली आपण. इथे काढूया आपल्या चपला शूज.
तो फ्रेंड्स आता आपण फायनली बाहेर आलो आहे, दर्शन झालं आहे आणि हे आहे मंदिरचं एक्झिट. इथे आहे प्रसाद लाडू, 30 रुपयाला पाकिट आहे. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं. आणि हा आहे कुणकेश्वरचा समुद्र. वा, खूप सुंदर व्ह्यू आहे. लांबपर्यंत असा हा अथांग अरबी समुद्र आहे. तर जाऊया खाली आणि तिकडून बघूया. चला, हे आहे कुणकेश्वर मंदिर. आणि बबलू, इथे शंकराच्या पिंडी पण आहेत ना? हो, तिथे खाली. अच्छा, पण आता पाणी भरती आहे. हां, तर आम्हाला तिथे जाता येणार नाही. तर नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्की तुम्हाला दाखवू. तर आता जाऊया खाली, थोडा पाण्यामध्ये एन्जॉय करूया. तर तुम्ही पण चला. आणि हे आहे कुणकेश्वर मंदिर. फ्रेंड्स, हा आहे कुणकेश्वरचा समुद्र आणि ॲक्च्युली हा खूपच रिस्की आहे, कारण डायरेक्ट स्लोप आहे इथे. हे बघा पाणी, बघा किती फोर्समध्ये येते. आणि पाठीमागे आहे कुणकेश्वर मंदिर. फ्रेंड्स, हे आहे कुणकेश्वरचं मंदिर. आणि आता बबलू आणि मी थोडं एन्जॉय करतोय. बरेच लोक आहेत. आता आम्हाला जायचं आहे देवगड बीचला. देवगड बीचवर जाऊया. देवगड बंदरावर, बीचला नाही जायचं, बंदरावर. अच्छा, देवगड बंदरावर चाललोय. बीच उद्या. हा, तर चला आता इथून निघूया, कारण सनसेट ऑलरेडी झाला आहे आणि अंधार होऊ लागलाय. तर चला भेटूया पुढे. Oh.
दिवसांनी महाशिवरात्री आहे, तर त्यासाठी इथे तयारी चालू आहे. महाशिवरात्रीसाठी जागोजागी टेंट बांधत आहेत, लाईन्ससाठी प्रॉपर अरेंजमेंट चालू आहे. तर फ्रेंड्स, हा आहे भक्तनिवास, हे राहण्याची सोय आहे. महाशिवरात्रीची तयारी चालू आहे, आमचं चांगलं दर्शन झालं आहे आणि महाशिवरात्रीला आम्ही जाणार आहोत मंगेशी. तर मित्रांनो, आता दर्शन झालं आहे आणि आता निघतोय इथून. आता चाललो देवगड बंदरावर, तर भेटूया तिथे. लेट झालाय तसा. आणि हा आहे कुणकेश्वरचा छोटासा तलाव आणि खूप सुंदर लाइटिंग केली आहे इथे. चला पुढे जाऊया. तर फ्रेंड्स, आम्ही आता एका टेकडीवर आलो आहे आणि तिथून हा व्ह्यू आहे आणि इथे आपली गँग आहे. खूप एन्जॉय करतात सगळे. कवल्य, असं वाटतं? मजा आली, मस्त झालं एकदम. चिराग, पटकन दर्शन. तुला तुझ्या गावात येऊन कसं वाटतंय? मला माझ्या गावात येऊन प्रसन्नच वाटतं. अच्छा, याला याच्या गावात येऊन प्रसन्न वाटतंय आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. हर्षद, फार मस्त, एकदम प्रसन्न वाटलं. अच्छा, त्याला पण प्रसन्न वाटतं. तुझं पण गाव नाही ना? नाही, माझं गाव नाही. आणि काय, मला एकदम मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. अरे वा वा वा, हा खरा देवभक्त आहे. आणि हा हे आहे कणकेश्वरचं मंदिर, कुणकेश्वर मंदिर, आणि हा कुणकेश्वर बीच. खूपच सुंदर सुंदर असं हे दृश्य आहे. तर चला आता निघूया इथून, आता जाऊया देवगड बंदरावरती. चला, आता संध्याकाळचा टाईम झाला म्हणजे तुम्ही समजूनच, सकाळ असेल काय आता, म्हणजे जेवणाचा टाईम झाला, जेवायचं जायचं. अरे बघ, राहणार आहे काय फ्रेंड्स, आता निघूया इथून राफट. तर आता आपण कुणकेश्वर येथून निघालोय आणि समोर आहे मीठ मुंबरी, मीठ मुंबरीचा बीच. समोर आहे तारा मुंबरी आणि आता आपण मीठ मुंबरीच्या दिशेने चाललो आहे, जो राईटला आहे, तिथून दिसत नाही आहे. तर खूपच सुंदर असं हे दृश्य आहे आणि सनसेट झालेला आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि भेटूया पुढच्या भागात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या भागात.
तर तोपर्यंत बाय, टेक केअर.